नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मंडळी, लास्ट वीकमध्ये माझ्या मुलांना हाप्रमच्या सुट्ट्या होत्या, तर त्यावेळेस इथं सायन्स फेस्टिवल होतं। तर मे बी हे पूर्ण UKमध्ये होतं सायन्स फेस्टिवल का पूर्ण फक्त आमच्या स्टेटमध्ये होतं, आय डोंट नो, पण पूर्ण वीक होतं। तर ते मला खूप आवडलं, कारण त्या पिरियडमध्येच मुलं जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा मुलं स्क्रीनच्या खूप जवळ येतात, आणि अशा वेळेस इथं असे काही फेस्टिवल्स असतात, सरकार असं काही गोष्टी करतो की जेणेकरून मुलं स्क्रीनपासून दूर राहतात। तर हे फेस्टिवल एक वीकचं होतं, म्हणजे जितक्या मुलांना सुट्ट्या होतात तितकंच हे फेस्टिवल होतं, आणि सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे उघडं होतं। तर खूप फन केलं मुलांनी, पूर्ण वीक मुलं इथं येत होते, इथं व्हिजिट देत होते आणि नवीन नवीन गोष्टी शिकत होते। तर तुम्ही पाहू शकता इथं दाखवायला लागलेत की प्लॅस्टिक आणि नॉन प्लॅस्टिक काय आहे, म्हणजे प्लॅस्टिकपासून दूर राहा ह्याचंही महत्त्व मुलांना ते इतक्या लहान वयात समजून सांगत आहेत। आणि अगदी न कंटाळा करता खूप सुंदरपणे त्यांनी प्रत्येक गोष्ट मुलाला करायला लावत होती, आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचे, इवन तो पेरेंट्सच्या प्रत्येक प्रश्नांचे ते अगदी छानपणे उत्तरं देत होते। तर इथं कुठलेही ब्रेक असू देत, ख्रिसमस ब्रेक किंवा समर ब्रेक किंवा हाफ टर्म किंवा स्प्रिंग ब्रेक असू देत, इथं लायब्ररीमध्ये मुलांसाठी खूप छान छान इव्हेंट असतात, जेणेकरून मुलं स्क्रीनपासून लांब राहतात आणि मुलं नवीन काहीतरी गोष्टी शिकतात। तर मला इथं परदेशात ही गोष्ट खूप छान वाटली, आपल्या देशातही असं असायला पाहिजे। जागोजागी त्यांनी समर ब्रेकमध्ये मुलांसाठी किंवा दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलांसाठी काही ना काही त्यांनी इव्हेंट ठेवायला पाहिजेत। आई वडील खूप ओरडतात की स्क्रीन पाहू नका किंवा TV मोबाईल ह्या गोष्टीपासून लांब राहा, पण दुसरं काय करणार ते, त्याच्यासाठी काहीतरी त्यांना पर्याय असायला हवा। तर इथं खूप छान पर्याय आहेत मुलांना स्क्रीनपासून लांब राहण्यासाठी। तसंच इथं पाहू शकता त्यांनी की सी ॲनिमल्सला प्लॅस्टिकचा किती त्रास होतो हेही इथं मुलांना समजून सांगतायत, तसंच प्लॅस्टिक जास्त वापरू नका हेही मेसेज त्यांनी एका कागदावरती मुलांना लिहिण्यास सांगितला आणि तो त्यांनी चिटकवला। तर मुलांनी खूप छान गोष्टी शिकल्या, पवनचिक्केबद्दल माहिती मिळाली, त्याचबरोबर पक्ष्यांची पण काळजी घ्या किंवा बर्ड्सला पण त्रास देऊ नका ह्या पण गोष्टी ते इथं शिकले, त्याचबरोबर वेगवेगळे सी ॲनिमल्स त्यांनी पाहिले। तर एकंदरीत मुलांनी खूप छान फन केला, आणि सरकार इथं मुलांच्या प्रत्येक गोष्टीबाबत खूप जागरूक आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की सांगा, आणि आपल्याही देशात असं काहीतरी घडायला हवं। मुलांना आपण फक्त लांब राहा म्हणतो स्क्रीनपासून, पण दुसरं ऑप्शन पण त्यांना समोर ठेवायला पाहिजे। तर इथं खूप छान छान ऑप्शन्स आहेत, आणि आपल्या देशात असेच ऑप्शन्स यावेत मुलांसाठी, एवढंच मला वाटतं। तर आजचा माझा व्हिडिओ मी इथंच संपवते। तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।